महाराजांची कीर्ती भल्या भल्या फुटला घाम याला कोण बे फाम पुस्ती बेहगम या, या पोवाड्यानं एकेकाळी संबंध महाराष्ट्र सोडला होता पोवाड्याच्या प्रत्येक शब्दात प्रचंड ताकद होती शाहिरानं गायलेल्या प्रत्येक ओळीनं आजही अंगावर काटा येतो महाराष्ट्राला शाहिरांची आणि साहित्यिकांची परंपरा शाहिरे बाण्यानं शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्र जागा केला लोकशाहिरांना बोसाठे शाहीर अमर शेख दना गव्हाणकर अशा अनेक शायरांनी आपल्या खड्या आवाजानं महाराष्ट्रात जनजागृती आणली आपल्या भाषेवर आणि मातीवर प्रेम करायला लावणारी ही शाहीरी परंपरा दुसऱ्या फळीत शाहीर विठ्ठल उमप शाहीर बाबासाहेब देशमुख या मंडळींनी प्रबोधनाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांची महती आणि प्रताप भारतभर सांगितला पण आत्ताच्या फळीत बोटांवर मोजण्या इतक्या शाहरांपैकी एक म्हणजे शाहीर नंदेश उमप या माणसाच्या आवाजात असलेला दमदारपणा आणि पहाडी जरप दोन हजार चौदा साली चित्रपट आला यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची चा चा प, या चित्रपटाचे दिग्दर्शक होते डॉक्टर जब्बार पटेल चित्रपटाचे संगीतकार होते आनंद मोडक आता यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात सुद्धा त्याच काळातली होती आणि आवाजसुद्धा जब्बार पटेल यांना या चित्रपटाची सगळी गाणी लोकशाहीर विठ्ठलुमप यांच्याकडून गाऊन घ्यायची होती पण दुर्दैवानं ते हयात नव्हते यावर उपाय म्हणून जब्बार पटेलांनी आनंद मोडक यांना विचारणा केली की आता ही गाणी कोण गाणार आनंद मोडकांनी जब्बार पटेलांना सांगितलं की अरे आपण नंदेशमुपला घेऊ शकतो की विठ्ठलुमपांच्या जवळ जाणारा एकमेव आवाज म्हणजे नंदेशमुप जब्बार पटेल नंदेशविषयी जरा साशंक होते नंदेश खरंच मला जसं हवं तसं गाणं देईल का तो खरंच इतक्या उंच पट्टीत गातो का आनंद मोडकांनी शब्द दिला ही गाणी गाणारा एकच गायक तो म्हणजे नंदेश उमप जब्बार पटेलांनी सहमती दर्शवली आनंद मोडकांनी नंदेश उमपांना बोलावलं गाणी समजावली सगळी तयारी केली मग नंदेश उमप यांना जब्बार पटेलांना भेटवण्यात आलं जब्बार पटेलांनी नंदेशला सांगितलं की नंदेश संयुक्त महाराष्ट्राचा काळ तुला उभा करायचा आहे नंदेश उमपांनी त्यांना विश्वास दिला आणि संधी दिल्याबद्दल आभारही मानले रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओ बुक करण्यात आला दोन दिवसांमध्ये ही गाणी उरकायची होती नंदेशुमपांना संगीतकारांनी एक दिवस आधीच पुण्याला बोलावून घेतलं नंदेशला या चित्रपटातील तब्बल दहा गाणी गायची होती रिहर्सलच्या दिवशी गाण्यांची तालीम झाली त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलही बरंच काही सांगितलं त्यांच्या अनुषंगानं कसं गायलं पाहिजे आवाजाने संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा राहिला पाहिजे तो आवाज त्यातील तडप आणि करारे पण आलं पाहिजे नंदेशुमपांनी संगीतकाराला आश्वासन दिलं की नक्की प्रयत्न करेन म्हणून दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग होती गाणी सुरू होणार होती नंदेश मायकवर उभा राहिला आणि त्यांना हात जोडून बाबांना म्हणजे लोकशाही विठ्ठल उमपांना डोळ्यासमोर आणलं त्यांना स्मरून अभिवादन केलं आणि सांगितलं की बाबा ही गाणी माझ्या रूपानं तुला गायची तर संयुक्त महाराष्ट्राचा काळ तुला उभा करायचं आहे हे सगळं तुझं आहे मी फक्त निमित्त मात्र गाणी सुरू झाली दोन दिवसांसाठी तो रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला होता दहा गाण्यांसाठी दोन दिवस पण नंदेश उमप यांनी ही दहा गाणी केवळ साडेतीन तासात पूर्ण केली रेकॉर्डिंग करून ते बाहेर आले तर सगळेजण आवाक होते जब्बार पटेल प्रचंड खुश झाले त्यांना जो आवाज चित्रपटात हवा होता तो त्यांना मिळाला होता त्यांनी नंदेशला शाबासकी दिली अभिनंदन केलं ही साधीसुधी घटना मुळीच नव्हती पण नंदेश उमपांचं गाण्यांवर असलेलं प्रेम आणि निष्ठा या सगळ्यामुळे ते शक्य झालं या चित्रपटातील सगळी गाणी नंदेश उमपांनी गायली होती आणि एक गाणं आनंद शिंदे यांनी गायलं होतं नंदेश उमप हा माणूस केवळ महाराष्ट्रातच नाही तर सबंध जगभरात प्रसिद्ध आहे भारतातील प्रसिद्ध कोक स्टुडिओमध्ये जाऊन गाण्याचं मोठमोठ्या गायकांचं स्वप्न असतं त्या कोक स्टुडिओमध्ये जाणारा नंदेश उमप हा पहिला मराठी गायक होता तिथं जाऊनही आपली परंपरा त्यांना गाण्यातून मांडली धनगरी ओवे आणि देवीचा गोंधळ त्यांना ज्या प्रकारे सादर केला त्याला शब्दच नाही लोकशाही विठ्ठल गेल्यानंतर त्यांचा जांभुळाख्यान नंदेश उमपाने नेटानं पुढे चालू ठेवलं विदेशी संगीतकारांबरोबर काम करून मराठी परंपरा जगभर पसरवली जांभूळाख्यानातील त्यांनी गायलेल्या ओळी विशेष गाजल्या झाडाची उडविली फळ अन केली देवगत आणि एका झाडाला एक फळ लईच निर्मळ अन देठीभुळल अन करणाला पाहून द्रौपदी चमनपाकुळल अन करणाला पाहून द्रौपदी चमनपाकुळल पोवाडे धनगरी गीते छक्कड आंबेडकरी गीते जांभुळाख्यान लोकगीते गझल अशा अनेक गाण्यांना नंदेशुमपांनी आपला आवाज दिला प्रसिद्धीचा जास्त गाजावाजा न करता आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आपल्या मातीप्रती आणि भाषेप्रती जाण असलेला एक अस्सल शाहीर म्हणजे नंदेशुमप तरी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा